झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाइन्स वर। कोविडच्या नियमावल्यांची बंधनकारकता रद्द करा, सिटीजन फोरमची मागणी। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण नगर परिषदने हटवले। मेळघाटात बिबट्याची दहशत। छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा। वाशिम येथे जनकल्याणकारी दिवस संपन्न। आता पाहूया सविस्तर बातम्या। कोविड शिष्टाचार रद्द करणे, RT-PCR करणे, लसीकरण ई बंधन करणे आणि 7 व आपत्ती व्यवस्थापन कायदे मागे घेण्याचा आग्रहाची मागणी परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयात आज सोमवारी 17 जानेवारी रोजी एक निवेदनद्वारे करण्यात आली। कोरोना हे षडयंत्र असून लसीकरणाची शक्ती नियमवाह असल्याची भूमिका वेळोवेळी देशनेत्रीचे संपादन प्रकाशभाऊ पोहरे यांनी घेतली आहे। त्यांच्या ह्या आव्हानाला अनुसरूनच परभणी येथे हे अभिनव आंदोलन लोकशाही पद्धतीने आज करण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय महेश वडदकर यांना निवेदन देण्यात आले। तरी तात्काळ लसीकरणाची सक्ती मागे घेण्यात यावी व लसीकरण प्रमाणपत्र अभावी मिळणाऱ्या सुविधा बंद करण्यात आल्याने त्या तात्काळ सुरू करण्याची मागणी ह्या निवेदनातून करण्यात आली आहे। ह्यावेळी मनपा सदस्य सचिन देशमुख, संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख, युवा नेतृत्व गजानन जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पंचाळ, बाळासाहेब गोडबोले, शिव गाडेकर, रामभाऊ आरगडे, नजीब सिद्दीकी व इतर आदींनी निषेध आंदोलन केले आहे। आज परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि दैनिक देशोन्नती व सर्व समविचारी, जागरूक नागरिक इत्यादी सर्वजण एकत्र येऊन आज परभणी जिल्हाधिकारी यांना आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये कोरोना वॅक्सिन, मास्क घालणं आणि इतर काही गोष्टी ज्या बंधनकारक करण्यात येत आहेत त्याचा जाहीर निषेध करत आज निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। माननीय प्रकाशभाऊ पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यामध्ये ही आज आंदोलन आणि हे निवेदन आज आम्ही सर्वजण मिळून सादर करत आहोत। परभणी जिल्ह्यामध्ये अशा वेगवेगळ्या बऱ्याच घटनाही घडत आहेत की कोरोना लस दिल्यामुळे काही जणांना अपंगत्व येत आहे, काही जणांना वेगवेगळे आजारसुद्धा त्या माध्यमातून होत आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी शासनानं कंपल्सरी करू नये आणि कोणालाही अशा पद्धतीची बंधनकारक गोष्टी करण्यात येऊ नये या पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन निषेध केलेला आहे। महामारीच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती कृती कमी आणि अफवा जास्त आणि जनतेमध्ये भयभीत घबराट निर्माण केली। सर्वप्रथमतः विद्यार्थी दशेमध्ये फार मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येमध्ये विद्यार्थी आहेत, तर त्यांना यांनी जे कंपन्सेशन केलं आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनासुद्धा कंपल्सरी केलं आणि त्याच्यावरती जे साईड इफेक्ट आहेत तर त्याच्या साईड इफेक्टवरती शासनाने त्याचा पुनर्विचार करावा आणि यानं भयभीत होणारा जो समाज आहे, करोडो लाखोच्या संख्येमध्ये कोरोनामध्ये जे भयभीत व्हायला लागलेत त्यांना खऱ्या अर्थानं रिलीफ देण्याची गरज आहे। अशा ह्या प्रसंगी दैनिक देशोन्नतीचे सर्व महाराष्ट्रभर आणि परभणी शहरामध्ये एक जनता, जागरूक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं समविचारी मंच असेल, 12 बलुतेदार असेल, OBC संघटन असेल, अन्य सामाजिक सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही ह्या प्रकरणाचा जाहीर निषेध करतो आणि भय झाला शासनाचे। सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी। जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरातून मागील अनेक वर्षांपासून परिसरातील दुकानदारांनी अतिक्रमण केले होते। सदर अतिक्रमण हटवण्यासाठी यावे ह्या मागणीसाठी तालुक्यातील शिवप्रेमी तसेच अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे। मात्र अनेक वेळा मागणी करून देखील ह्या ठिकाणीचे अतिक्रमण हटविण्यात येत नव्हते, त्यामुळे संभाजी ब्रिगेड मराठी सेवा संघ यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 14 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर अमर उपोषण सुरुवात केली होती। ह्या उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आज सोमवार 17 जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्त अतिक्रमण सदर हटविण्यात आले। बळीराज भराडे, झूम ऑन न्यूज, जिंतूर।
निसर्ग सौंदर्याने नटलेले मेळघाटातील जांभली आर ह्या गावात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. एकच रात्री दोन बकऱ्या, एक बोकड व कुत्र्याचा शिकार केल्याने गावकरी प्रचंड दहशतमध्ये आहेत. चिखलदारा तालुक्यातील जांभली आर ह्या गावात मोठ्या प्रमाणात गवळी समाज राहतो. ह्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती व जोगदंड म्हणून दुधाचा आहे. जंगलामध्ये वन्य प्राण्यांचा वावर कमी होत असून आता जंगली प्राणी गावाकडे वळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ठिकाणी मानव आणि प्राणी संघर्ष पेटलेला दिसत आहे. जमाली येथे बिबट्याने एकाच रात्रीत एक बोकड, दोन बकऱ्या व एक कुत्र्याची शिकार केल्याने गावकरी चांगलेच दहशतमध्ये आहेत. मुख्य म्हणजे ह्या बिबट्याने रात्रीच्या सुमारास घरातील गोठ्यात घुसून ह्या बकरी आणि बोकड्यांच्यावर हल्ला चढवल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत माहिती देताना वन विभागाचे अधिकारी म्हणाले की गावकऱ्यांनी रात्री एकटे घराच्या बाहेर निघू नये, शिवारात फिरताना योग्य ती दक्षता घ्यावी व वन विभागाच्या संपर्कात राहावे. त्या आमच्या घरासमोर विकून गावाच्या बाहेरतून आले त्यामुळे आमच्या घराच्या बकऱ्याच्या खोलीत येऊन दोघी बकऱ्याले जाग्यावरच मारून टाकले आहे. लयन होती नाही, पाणीचा पाऊस आला. त्या दिवशी रात्री आमच्या बकऱ्याच्या खोलीत त्यामुळे येऊन दोघी बकऱ्या मारून टाकल्या. लयन काही होती नाही. सकाळी रात्री 4 वाजता दोघी बकऱ्या मारून टाकल्या. आणि रुद्रउगले, झुमो न्यूज, अमरावती. असामान्य शौर्य गाजवणारे शिवपुत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आज शिवाभिषेक दिन. यानिमित्त त्यांच्या त्यागाला, बलिदानाला व शौर्याला मानाचा मुजरा व कृतज्ञतापूर्वक अभिवादन. आज नीलम संस्कृती सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकारी एवं भ्रष्टाचार निर्मूल समिती, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तसेच छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सौ सुवर्णताई माने, नांदेगावचे माननीय अरुण रानवडे यांनी भूगाव येथील अनिकेत स्वाभिमानी संस्था येथे भेट दिली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन निमित्त कोरोनाचा दुर्दभाव लक्षात घेण्याचे पालन करून अनाथ आश्रमातील अपंग व मतिमंद मुलांना खाऊ फळे गरजू वस्तू वाटप केली. ह्यावेळी त्यांच्या समस्या त्यांनी व्यक्त केल्या. त्यातून त्यांना काय मदत करता येईल आम्ही नक्की करू असा शब्द देऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न केले. ग्रामपंचायत सदस्य सय्यजी दादा रानवडे, 11 चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य सौ सविता टेवळे, सौ अंजली कुटे तसेच सामाजिक कार्यकर्ता सविताताई रानवडे, श्री अरुणदादा रानवडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकारी एव भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष उपस्थित होते. सुवर्ण माने, झुमो न्यूज, पुणे. बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा वाढदिवस देशभरासह वाशिम येथे संपन्न झाला. ह्या प्रसंगी बसपाचे प्रदेश सचिव अविनाश दादा वानखडे यांनी उपस्थितांना संबोधित करत असताना मायावतीजीच्या कार्यामुळे येथील मानववादी व्यवस्था हादरली असून येणाऱ्या काळात बसपाच असेल असे म्हटले. ह्या प्रसंगी बसपाचे जिल्हा अध्यक्ष बमनराव बनसोडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 20 वर्षाची मुलगी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचं काम करायला लागली तर त्यांच्या आई वडिलांना फार त्रास झाला. बहिणीचे स्वप्न कलेक्टर बनण्याचे होते तर बहिणीचे स्वप्न कलेक्टरच्या ऐवजी माननीय कांशीरामजी साहेबांना या देशाचं नेतृत्व दिलं बहिणीला. आणि बहीण कुमारी मायावतीची आयरन लेडी ज्यावेळेस बहुजन समाज पार्टीमध्ये काम केलं, म्हणजे ज्यावेळेस पार्टीमध्ये कामाची सुरुवात केली त्यावेळेस मात्र या देशामध्ये मनुवादी व्यवस्था हादरली. मान्यवर कांशीरामजी साहेबांनी बनवलेली बहीण कुमारी मायावतीची मात्र या देशामध्ये 1964 ते 2003 पर्यंत मान्यवर कांशीरामजी साहेबांनी काम केलं आणि पूर्ण नेतृत्व आपल्या बहीण कुमारी मायावतीच्या हातामध्ये दिलं. एक बार नाही, दोन वेळा नाही तर बहिणजी चार वेळेस युपीचं जे स्टेट आहे या देशामध्ये एक नंबरचं सर्वात जास्त लोकसंख्येचं असलेलं अशा ठिकाणी बहिणजी चार वेळेस मुख्यमंत्री बनले मित्र. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे स्वप्न साकार. नागेश अवचार, झुमो न्यूज, वाशिम. पुणे सोलापूर महामार्ग शेजारीच असलेले यवत तालुका दौंड येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे ATM चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडले असल्याची घटना घडली असून घटनास्थळी पथक दाखल झाले आहे. यवत पोलीस स्टेशनच्या वतीने तपास चालू आहे. गेल्या रकमेसोबत अधिक माहिती मिळाली. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद कदम, पोलीस निरीक्षक नारायण पवार घटनास्थळी दाखल झाले आहेत.
रात्री साधारण 2:30 ते 3 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 23,81,700 रुपये लंपास केले आहेत. ATM ठेकेदार विकास जालिंदर भगत यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी पाहणी केली असता परिसरातील CCTV तपासणी केली असता चोरटे 2 दुचाकीवर आल्याचे दिसत असून तपासणीसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे करत आहेत. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, यवत पोलीस स्टेशन. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे यवत गावातील बँक ऑफ महाराष्ट्र ATMची दिनांक 17/1/2022 रोजी रात्रीच्याला 02:27 ते 02:59 या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने ATM तोडून त्यातील 23,81,700 रुपये रक्कम चोरून घेऊन गेलेले आहेत. त्याबाबत बँक ATM कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत यांनी फिर्याद दिलेली आहे. त्यावरून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम आता चालू आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास PSI नागरगोजे हे करत आहेत. नमस्कार. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड. कुडाळ नगरपंचायतच्या 4 जागांसाठी उद्या मतदान होणार असून परवा मतमोजणी होईल. ह्यासाठी कुडाळ पोलीस प्रशासन सज्ज असून अत्यावश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त कडक करण्यात येईल अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. मतदान आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन आजपासून कुडाळ शहरात महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविला असून काही संशयास्पद आढळल्यात असून चौकशी करण्यात येईल असंही कुडाळचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी स्पष्ट केलंय. ह्याबाबत कुडाळचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे काय म्हटले पाहूया. कुडाळ नगरपंचायतीसाठी उद्या दिनांक 18 जानेवारी रोजी 4 प्रभागासाठी मतदान होत आहे. त्यानंतर दिनांक 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या 13 प्रभागाचं मतदान आणि उदयपूर रोजी होणाऱ्या 4 जागाचं मतदान अशा टोटल 17 जागेचे मतमोजणी दिनांक 19 जानेवारी रोजी कुडाळ हायस्कूल या ठिकाणी पार पडणार आहे. सदर मतदानाच्या अनुषंगाने यापूर्वी योग्य तो बंदोबस्त नेमला होता आणि कुडाळमधील समाजकंटकावर किंवा जे इलेक्शनमध्ये व्यक्ती आणू शकतात अशा इसमावरती योग्य ती प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली होती. तसेच उद्याच्या मतदानासाठी 3 अधिकारी 27 अंमलदार आणि 30 होमगार्ड याप्रमाणे चोख बंदोबस्त नेमलेला आहे आणि बंदोबस्ताचं योग्य ते नियोजन केलेलं आहे. तसेच 19 तारखेला जी मतमोजणी होणार आहे त्यासाठी पण 1 SRPF प्लाटून, पोलीस स्टेशनचे 35 अंमलदार, 30 होमगार्ड्स आणि याप्रमाणे तगडा बंदोबस्त नेमलेला आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व पक्ष यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसण्याची किंवा निकाल ऐकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच उद्या मतमोजणीच्या दिवशी कुडाळमधील बाजार असल्याने, आठवडी बाजार असल्याने तो पण त्या दिवशी काही कालावधीसाठी बंद ठेवावा यासाठी मुख्याधिकारी कुडाळ यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तसेच सिटी सेंट्रल चौक ते अभिमन्यू हॉटेलपर्यंतचा जो कुडाळ वेंगुर्ला रस्ता आहे तो पण मतमोजणीच्या दिवशी गर्दी होणार असल्याच्या कारणास्तव बंद ठेवण्याबाबत मुख्याधिकारी कुडाळ यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सर्व बाबीचं परिपूर्ण नियोजन करण्यात आलं असून योग्य त्या बंदोबस्तामध्ये सर्व मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडत आहोत. मुंब्रा येथील MM व्हॅली मित्तल रोडवर एक स्कूटरवर चक्क 6 जण बसून स्टंट करताना एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. ह्या रोडवर नेहमीच बाईक स्वार स्टंटबाजी करत असतात, परंतु आत्ता जे व्हिडिओ समोर आला आहे त्यात 1 नव्हे 2 नव्हे तर चक्क 6 जण एका स्कूटीवर बसून स्टंट करताना समोर आला आहे. ह्या दुचाकीवर सीटवर जागा होत नसल्याने चालू गाडीवर एकमेकांच्या अंगावर बसून हा स्टंट करताना दिसत आहे. ह्या बाईकवर स्टंट करत असलेले सर्व तरुण हे अल्पवयीन असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. त्यामुळे जर अपघात झाला तर खूप मोठी दुर्घटना होऊन हा स्टंट जीवावर बेतू शकतो ह्या व्हिडिओमुळे. अशा प्रकारे जीवावर बेतणाऱ्या स्टंटवर पोलिसांकडून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेकडून नको त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, तसेच मध्यतरी कोट्यवधी रुपयांची टेंडर काढली जात आहे, असा गंभीर आरोप आमदार गणेश नाईक यांनी पालिकेवर केला आहे. की नवी मुंबईच्या महापालिकेकडे पैसे नाही, अरे नको त्या ठिकाणी तुम्ही 50-50 कोटी रुपये येथे वॉर्डमध्ये खर्च केले, हजारो कोटी रुपयांचं तुम्ही या मधल्या काळामध्ये तुम्ही टेंडर काढली, त्यावर तुम्हाला विचार नाही पडला किंवा आपल्या भविष्य काळामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी करता आपल्याला पैशाची गरज लागणार आहे? हे रस्ते 5 वर्ष नाही झाले चालतील, परंतु एकदा भूखंड विकले गेले की भूखंड परत येतील? भूखंड परत येणार नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोल्हापुरात दाखल. एन डी पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे, सर्वसामान्य जनतेचा आवाज हरपलाय. जयंत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली. प्राचार्य एन डी पाटील सर हे महाराष्ट्रातले मागच्या जवळपास 70 वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठं योगदान देणारे आणि नेहमी संघर्षाची भूमिका घेऊन सरकारला वटणीवर आणण्याचं काम करण्यात आयुष्यभर त्यांनी शेतकरी, शेतमजूर, महाराष्ट्रातल्या वेगळ्या घटकांच्या वर होणारे अन्यायाच्या विरोधी आवाज उठवण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. रयत शिक्षण संस्थेमध्ये फार मोठं योगदान त्यांनी आयुष्यभराच्या त्यांच्या कार्यात दिलं. माझ्या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील दवळी गावचे ते आणि त्यामुळं त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आणि परिचय माझा होता. गेल्या काही महिन्याच्या पूर्वी त्यांना 2-3 भेटण्याची संधी त्यांच्या घरी मला मिळालेली होती. अलीकडे ते झोपूनच होते, परंतु झोपून असताना देखील ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणं, त्याच्यावर सल्ला देणं, मत व्यक्त करणं हे काम गेल्या 4-6 महिन्यापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होते. एन डी पाटील साहेबांच्या जाण्यामुळं आमच्या जिल्ह्याची, आमच्या भागाची फार मोठी हानी झालीच आहे. पण महाराष्ट्रात एक आदर्श व्यक्तिमत्व, निष्पृह व्यक्तिमत्व आणि आयुष्यभरात कोणताही डाग न लागून देता त्यांनी नेहमीच जनतेच्या बाजूने आणि चळवळीत प्रत्येक पुढाकार घेऊन कोल्हापूर शहरात आणि कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक प्रश्नांच्यामध्ये त्या लढ्यांचं नेतृत्व करण्याची भूमिका देखील त्यांनी गेल्या काही वर्षात दाखवलेली होती. असं एक पितृतुल्य नेतृत्व आज आपल्यातून हरवलं. मी महाराष्ट्राचा विधानसभेचा सदस्य त्या भागातला म्हणून मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. कोविडच्या नियमावल्याची बंधनकारकता रद्द करा, सिटीजन फोरमची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण नगर परिषदेने हटवले. मेळघाटात बिबटेची दहशत. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा. वाशिम येथे जनकल्याण कार्य दिवस संपन्न. ह्या होत्या दिवसभरातील सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.